ब्रेकनंतर बघूयात. कोरोनाचं संकट मुंबईवर घोंगावू लागलेलं आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत असताना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 8 दिवसात महाराष्ट्रात 39 जणांना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे गर्दी असलेल्या शहरात हा आजार झपाट्यानं पसरल्यानं सरकारकडून मुंबई पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. कॉर्पोरेट्समध्ये आपण बंद करा असं म्हणालेलो नव्हतो, त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरला सुद्धा आम्ही आज विनंती केली आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने मान्य केलं आहे की आम्ही स्वतःचे आमचे कॉर्पोरेटची जी एवढी मोठी सगळे आज HR चे सगळे सेक्टर्सचे महत्त्वाचे जनरल मॅनेजर्स आणि ते लोक आले होते आणि त्यांनी हे मान्य केलं की आम्ही सगळे वर्क फ्रॉम होम जो काही विषय आहे तो आपण करूया आणि व्हर्च्युअल मीटिंग्स म्हणजे त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून व्हर्च्युअल मीटिंग्स घेऊ. आम्ही आमचे कर्मचारी अधिकारी मीटिंग्सला बोलवणार नाही असं त्यांनी सर्वप्रथम मान्य केलेलं आहे. नंबर 1 नंबर 2 त्यांनी हेही मान्य केलं आहे. आम्ही जी काही अपील केली होती की आम्ही तर IEC ॲक्टिव्हिटीज करतो आहोत, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, म्हणजे आम्ही TV वर ॲड्स देतो आहोत, पेपरला ॲड्स देतो आहोत, होर्डिंग्ज लावतो आहोत, पोस्टर्स काढतो आहोत, सोशल मीडियावर करतो आहोत. आमचं काम जे काही आहे, समजा आम्ही 6 स्पॉट्स घेतलेले आहेत प्रत्येक चॅनलचे, तर ते आणखीन 5-6 ॲड करू शकतात. त्या दृष्टिकोनातून ते आपल्याला काही ॲडिशनल लोकांना जनजागृतीचं काम करू शकतात, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांनी मान्य केलं आहे. अधिकृत तरीसुद्धा जे 80 व्हायटल मेडिसिन्स आपल्या सगळ्या या आजाराच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या जी परिस्थिती असते त्याला अनुषंगून जे मेडिसिन्स लागू शकतात, 80 व्हायटल मेडिसिन्स, ते आमच्या सेक्रेटरीनीसुद्धा सांगितलं की आम्ही ती लिस्ट सगळ्यांना प्रोव्हाइड करू आणि ती मेडिसिन्स आज आपल्याजवळ मुबलक उपलब्ध आहेतच, पण तरीसुद्धा त्यात आणखीन भर घालण्याचं काम, कारण सगळ्या फार्मा कंपनीज भरपूर मोठ्या आहेत की ते म्हणले आम्ही आमच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स हे देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे ते मेडिसिन्स आणि मी सांगितलं तसे मास्क असतील आणि अन्य सगळ्या PPEच्या किट्स असतील, सॅनिटायझर्स असतील, या सगळ्या दृष्टिकोनातून ते मदत करायला तयार आहेत. शटडाऊन केलं पाहिजे, पण शटडाऊन करत असताना एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल गोष्टी विगतवारी करून ज्या खऱ्या अर्थाने एसेन्शियल गोष्टी आहेत त्या सोडून मग नॉन एसेन्शियल गोष्टी मात्र शटडाऊन केलं पाहिजे, अशा एक अभिप्राय त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जसं आता समजा अनेक तुमच्या क्लोथ्सचे दुकान आहेत, सोन्या चांदीचे दुकान आहेत, हे सगळे नॉन एसेन्शियल्समध्ये येतात. अशा अनेक गोष्टी नॉन एसेन्शियल्सच्या बंद केल्या पाहिजेत आणि जेवढ्या एसेन्शियल्स आहेत, आणि खास करून आम्ही त्यांना ही पण रिक्वेस्ट केली की बाबा तुमचे जे काही परमनंट लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाही, परंतु जे खऱ्या अर्थाने डेली वेजेसचे लोक आहेत त्यांच्यावर परिणाम होऊ नये हाही त्यांनी एक काळजीचा विषय व्यक्त केला. त्यामुळे जे छोटे टाउन्स आहेत किंवा ग्रामीण भागातल्या इंडस्ट्रीज आहेत त्या बंद करू नयेत असंही त्यांचं एक मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे की जेणेकरून गरीब माणसाच्या पोटावर पाय पडू नये. की काही गाईडलाईन्स आपल्या रेल्वेसाठी बनवल्या पाहिजे, कारण रेल्वेमध्ये एवढी गर्दी असते तर ती गर्दी कशी टाळता येईल त्याचे गाईडलाईन्स जर केले, त्याच्यासाठी आपण काही स्ट्रिक्ट काही त्याच्यासाठी आपण एन्फोर्समेंट केलं की बाबा आपल्याला एवढ्याच्या वर एका बोगीमध्ये अलाव नको करायला, हे सध्याचे 15 दिवस फार महत्त्वाचे आपल्याला टाळले पाहिजे. आपण फेज 2 मध्ये आहोत, फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नाही या दृष्टिकोनातूनच्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता असेल ज्या इतर देशांनी केल्या त्या संदर्भात सुद्धा त्यांनी खूप काही माहिती सांगितली. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्ताचा आज मृत्यू झाला आणि त्यामुळे भारतातील मृतांचा आकडा 3 इतका झालाय. या 64 वर्षीय व्यक्तीला दुबईतून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. या रुग्णाचा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.